जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही आज भक्तिमय वातावरणात घरगुती गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या बाप्पा मोरयाच्या गजरात आणि पुढच्या वर्षी लवकर याची हाक देऊन ग्रामीण भागात विसर्जनाचा सोहळा संपन्न झाला जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी राबवलेल्या मूर्तीदान आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक नागरिकांनी मूर्ती दान केल्या जिल्ह्याच्या <occupies> ग्रामीण भागात आज उत्साहात घरगुती गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यात आलं राधानगरी तालुक्यात आज दुपारपासून घरगुती गणपती विसर्जनाला सुरुवात झाली अर्जुनवाडा ग्रामपंचायतीनं मूर्ती आणि निर्माल्य दान अभियान राबवलं होतं त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला ग्रामस्थांनी गाव तलावाजवळ जमून सर्व मूर्ती दान केल्या निर्माल्यही जमा करण्यात आलं या उपक्रमाचं नियोजन सरपंच संपदा चौगले यांनी केलं दरम्यान तालुक्यातील काही गावात दूधगंगा नदीपात्रात गौरी गणपतीचं विसर्जन करण्यात आलं तुरंबे कपिलेश्वर तिटवे तळाशी मजरे कासारवाडा मालवे गावासह अनेक गावात टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठू नामाच्या गजरात आणि ढोल ताशांच्या गजरात गणपतींचं विसर्जन झालं यावेळी महिलांचा सहभागही मोठा होता डोक्यावर गौराई घेऊन गौरी गीतांचा फेर धरत बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं करवीर तालुक्यातील पाचगाव ग्रामपंचायतीनं कळंबा तलावाच्या पूर्व बाजूला गणेश विसर्जनाची सोय केली होती या ठिकाणी विसर्जित केलेल्या मूर्ती संकलित करून त्या इराणी खणीत सोडण्यात आल्या यावर्षी कळंबा ग्रामपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी मूर्ती दान केल्या दिवसभरात चार हजारहून अधिक गणेश मूर्ती इराणी खणीत विसर्जित करण्यात आल्या साळोखेनगर इथं धनंजय महाडिक शक्तीच्या वतीनं गणेश विसर्जनासाठी कुंडाची व्यवस्था केली होती दरम्यान भूदरगड तालुक्यात पाच दिवसांच्या घरगुती गणपती आणि गौरींचं विसर्जन करण्यात आलं विसर्जनासाठी कडगाव पाटगाव शेणगाव पाचर्डे गावातील वेदगंगा नदीघाट ओहळ या ठिकाणी कोरोनाचे नियम पाळत नागरिकांनी गणेशाचं विसर्जन केलं ग्रामपंचायत प्रशासनाच्या आवाहनानुसार मूर्ती आणि निर्माल्यदान उपक्रमाला नागरिकातून लक्षणीय प्रतिसाद लाभला पूरस्थितीमुळे नदीचं पाणी पात्राबाहेर पडल्यानं ग्रामस्थांनी वेदगंगा काठावरच बाप्पांचं विसर्जन करून मूर्ती दान केल्या वारणा कोडोली परिसरातील भाविकांनी चिकुर्डे पुलाजवळ वारणा नदीमध्ये मूर्ती विसर्जन केल्या या ठिकाणी कोडोली ग्रामपंचायतीच्या वतीनं मूर्ती दान करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं त्याला प्रतिसाद देत काही भाविकांनी मूर्ती दान केल्या सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळं नदी दुथडी भरून वाहतीये या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोडोली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता करवीर तालुक्यातील अनेक गावात आज घरगुती गौरी गणपती विसर्जन अत्यंत साधेपणानं करण्यात आलं कर्णकर्कश वाद्यांना बगल देत शासकीय नियमांचं पालन करत मिरवणूक न काढता साध्या पद्धतीनं गणरायांचं विसर्जन केलं सांगरुळ इथं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उमेद फाउंडेशन आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शंभर टक्के निर्माल्यदान आणि मूर्तीदान उपक्रम पार पडला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीही ग्रामपंचायतीकडे दान करण्यात आल्या कागल तालुक्यात घरगुती गणेश मूर्तींचं भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आलं कागल नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील बारा प्रभागात कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते दुपारी साडेचार वाजल्यानंतर नागरिक गणेश विसर्जनासाठी घराबाहेर पडले खरडेकर चौकात आकर्षक कृत्रिम धबधबा तयार करण्यात आला होता या भागातील नागरिकांनी इथं ठेवलेल्या काहिलीत श्रींच्या मूर्तीचं विसर्जन केलं दूधगंगा नदीपात्रातही श्रींच्या मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी नागरिकांनी नदीकाठी मोठी गर्दी केली होती नगरपालिकेनं राबवलेल्या गणेश मूर्तीदान आणि निर्माल्यदान अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला दूधगंगा नदीवर अग्निशमन दल रुग्णवाहिका तैनात करण्यात आली होती यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता मात्र दूधगंगा नदीच्या दक्षिण बाजूला कर्नाटक हद्दीत कोगनोळीमधील नागरिक धोकादायकरित्या नदीपात्रात उतरून श्रींच्या मूर्ती विसर्जित करत होते कोरोना महामारी आणि नदी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी नगरपालिकेनं पंचगंगा नदीत विसर्जनाला मनाई करत शहापूर खण आणि मुख्य तीस ठिकाणी घरगुती गणेश विसर्जनासाठी कृत्रिम कुंडांची व्यवस्था केली होती सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्येक कृत्रिम कुंडाच्या ठिकाणी चार कर्मचारी पोलीस तसंच मूर्ती आणि निर्माल्य विसर्जनासाठी स्वतंत्र सोय होती खणीमध्ये तीन बोटींसह आपत्कालीन यंत्रणाही सज्ज होती दुपारनंतर विसर्जनासाठी भाविकांची वर्दळ वाढली होती अनेकांनी श्रींचा जयघोष आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात विसर्जन केलं नदीवेस नाक्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करून वाहनांची तपासणी केली जात होती नदीवरून शहरात येणाऱ्या मार्गावरील वाहतूक आवाडे सबस्टेशन मार्गानं वळवण्यात आली होती एकूणच प्रशासनाच्या नियोजनामुळे रात्री उशिरापर्यंत शांततेत श्रींचं विसर्जन सुरू होतं शाहूवाडे तालुक्यातील एकशे एकतीस गावात घरगुती गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यात आलं नदीघाटावर सामूहिक आरती करून गणेशाला निरोप देण्यात आला चार दिवस तालुक्यात संततधार पाऊस असल्यानं नद्यांचं पाणी वाढले काही ग्रामपंचायतींनी निर्मल्यासाठी नदीघाटावर ट्रॅक्टर ठेवले होते तालुक्यात एकोणतीस गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्यात आली होती चंदगड तालुक्यात घटप्रभा आणि ताम्रपर्णी नदीमध्ये गौरी गणपती विसर्जन करण्यात आलं त्याचप्रमाणे अनेक ग्रामस्थांनी गावच्या पाणोठ्यावर विहिरींवर गौरी गणपतीचं विसर्जन केलं चंदगड पोलिसांनी गावागावांमध्ये बंदोबस्त ठेवला होता गडहिंग्ल शहरात आणि तालुक्यात कोरोनाचा सामूहिक संसर्ग होणार नाही याची दक्षता घेऊन घरगुती गौरी गणपतींचं विसर्जन करण्यात आलं गडेंग्लज नगरपालिकेच्या वतीनं गणेश मूर्ती विसर्जनासाठी थी बावीस ठिकाणी कुंड तयार करण्यात आले होते हिरण्यकेशी नदीवर गणपती विसर्जनाला मनाई होती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता तालुक्यातील अनेक गावांप्रमाणेच ऐनापूर गावात याही वर्षी मूर्तीदान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पन्हाळा तालुक्यात शासनाच्या नियमांचं पालन करून अत्यंत साध्या पद्धतीनं गौरी गणपतींचं विसर्जन करण्यात आलं माजगाव नदी पुलावर कासारी नदी पात्रात पोरले माझगावमधील नागरिकांनी गणेश मूर्तींचं विसर्जन केलं पुराचं पाणी पात्राबाहेर आल्यामुळे दक्षता म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता कोतोलीसह ठिकठिकाणी थीक मूर्तीदान उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला